राजकीय रणनीतीकार अशी ज्यांची ओळख ते प्रशांत किशोर आज सिल्वर ओक वर शरद पवार यांच्या भेटीला आले आणि त्या दोघांमध्ये तब्बल 3 तास चर्चा झाली. राजकारणामधली आज दिवसभरात ही सगळ्यात मोठी घडामोड आहे आणि त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न आपण करतोय. राजकीय विश्लेषक व्यंकटेश केशरी आपल्या सोबत आहेत आणि त्याचबरोबर धर्मेंद्र जोरे राजकीय संपादक मिड्डेचे ते देखील आपल्यासोबत आहेत. धर्मेंद्रजी, महाराष्ट्रातलं राजकारण, महाराष्ट्रातलं समाजकारण, या 3 पक्षांचं सरकार, यामध्ये शिवसेनेच्या बाजूनी जर प्रशांत किशोर आले असतील आणि शिवसेना ही या 3 पक्षांमध्ये प्रथम क्रमांकाची आणि आपण म्हणूया सगळ्या नाड्या हातात असलेलं असा पक्ष असेल, अशा अनुषंगाने शरद पवारांसारख्या व्यक्तिमत्वाशी प्रशांत किशोर बोलायला जाऊ शकतात का? शरद पवारांनी जर त्यांना इन्व्हाइट केलं असेल, जसं सुप्रिया ताईंनी कुणाला तरी सांगितलं की इट वॉज डिसाइडेड इन अडव्हान्स, ते येणारच होते आणि नियोजित होतं आणि पवार साहेब दवाखान्यात असल्यामुळे ती भेट होऊ शकलेली नाही. त्यामुळे मी माझ्या दृष्टीने आजच्या भेटीचं, आजच्या लंचचं महत्व या गोष्टीसाठी आहे की आजपासून काहीतरी सुरुवात झालेली मला दिसते. पवार आणि प्रशांत किशोर यांच्यामध्ये बरोबर ती कुठेतरी ती सुरुवात व्हायला लागते. तर आज एक ती मिटिंग झालेली आहे ते पवारांकडे आणि अजित पवारांनी जसं म्हटलं की पवारांचा हा म्हणजे पवारांच्या यशाचं, पवारांचा जर ज्यांना एन्सायक्लोपीडिया याच कारणासाठी आपण म्हणतो की ते लोकांशी बोलतात, लोकांकडून जाणून घेतात आणि सगळे एक्सपिरियन्सेस त्यांचे शेअर करतात, आपले त्यांच्यासोबत शेअर करतात, दुसऱ्यांना उद्युक्त करतात की त्यांचे एक्सपिरियन्स शेअर करावे. आणि आणि यातून फक्त आता या नंतर आपल्याला भविष्यात कळेल. हा, या नंतर ज्या घडामोडी घडतील किंवा काही गोष्टी समोर येतील त्यानंतर अजून आडाखे बांधणं शक्य होणार आहे. महेंद्र सर आभार, धर्मेंद्र सर आभार, आपण न्यूज 18 लोकमत सोबत चर्चा केली त्यांनी या चर्चेत सहभागी झालात. व्यंकटेश केसरी आपल्या सोबत आहेत. व्यंकटेश सर, तुमच्याकडनं एक शेवटची प्रतिक्रिया या भेटी संदर्भातली आणि काय पुढच्या काळात घडेल या संदर्भातले अंदाज. असं आहे की ही भेट निश्चितपणे निर्विवादपणे महत्वाची राहणार आहे, कारण पश्चिम बंगालच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या केवळ विधानसभेच्या निवडणुका नव्हत्या, तर तो मोदी आणि शहा यांच्या विरोधात ममता बॅनर्जी असा सामना होता. सामना विषम होता, म्हणजे त्याचं त्याचे परिमाण वेगळे, त्याचे क्रायटेरिया वेगळे होते, परंतु या सामन्यामध्ये ममता बॅनर्जी यांनी प्रशांत किशोरच्या साह्याने भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना धूळ चारली. त्यामुळे ही महत्वाचं समजून घ्यायचं होतं. कदाचित हा भाग असेल शरद पवारांचा प्रशांत किशोरशी भेटण्याचा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की भारतीय जनता पक्ष हा गुजरात असेल, उत्तर प्रदेश असेल, मध्य प्रदेश, छत्तीसगड किंवा राजस्थान किंवा इव्हन कर्नाटकात असेल, कुठे तो अलायन्स करत नाही, प्रीपोल अलायन्स नसतात, पण महाराष्ट्रात करतात. महाराष्ट्रामध्ये कुठं ना कुठं भारतीय जनता पक्ष हा डावा पडतो, कमी पडतो ह्याच्यामध्ये. तर शरद पवारांचं असं आहे की शरद पवार हे कुणाशी चांगल्या पद्धतीनं संवाद साधू शकतात, माहिती घेतात, माहिती देतात, ते त्यांच्या व्यक्तिमत्वाचं दडपण समोरच्या माणसाला येत नाही. ही फार रेअर क्वालिटी राजकारणातली असती. संवाद करणे, माहिती घेणे, माहिती देणे, राजकारण वेगळा, परंतु पर्सनल कुठेतरी ना कुठे बॉन्डिंग असतं. तर प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या एकत्र येण्याने सर्वात मोठा जर धोका कुणाला झाला असेल तर तो भारतीय जनता पक्षाला, कारण हे 3 आघाडीचं सरकार हे अशक्य आहे, ते होणार नाही, झालं तर टिकणार नाही आणि टिकलं तर चालणार नाही वगैरे असे जे अडाखे होते ते अजूनपर्यंत खरे झाले नाहीत आणि अशा फार मोठ्या घोडचुका या सरकारकडून झालेल्या नाहीयेत. त्यामुळं शरद म्हणजे शरद पवार आणि प्रशांत किशोर हे म्हणजे शरद पवार कदाचित प्रशांत किशोरकडनं नवीन जी यंगर जनरेशन आहे, तरुण, ते काय चाहतात, त्यांना काय पाहिजे आणि त्यांच्याकडे आपण अप्रोच कसं झालं पाहिजे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला असेल किंवा बाकीच्या राजकारणाचा केला असेल. कारण प्रशांत किशोरचं जसं वेगवेगळ्या म्हणजे दक्षिणेत त्यांनी काम केलं, पूर्वेत केलं, उत्तरेत म्हणजे ते आहेतच हिंदी बेल्टमधले, तर तो आहे आणि
तर त्यामुळे ही राजकीय भेट होती. याचं फलित काय आहे हे तुम्ही आज म्हणत असाल तर ते दिसणार नाही, परंतु कालांतराने ते लपूनही राहणार. अर्थात अर्थात. व्यंकटेश सर आपलेही आभार. आपण न्यूज 18 लोकमतशी जोडले गेलात आणि या महत्वाच्या राजकीय घडामोडीवर आपण चर्चा केलीत, मार्गदर्शन केलेत, विश्लेषण केलेत त्याबद्दल. एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत.